कॉम्रेड उटगी, आमचे वरिष्ठ कॉम्रेड केरकर आणि मित्रांनो, क्रांती दिनामध्ये ज्या कामगारांचं शेतकऱ्यांचं क्रांतीमध्ये एकूण आणि क्रांती दिनानंतर जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रतिसरकार अस्तित्वात आलं त्यांच्या उभारणीमध्ये जडणघडणीमध्ये आणि भारतातलं सगळ्यात यशस्वी प्रतिसरकार म्हणून सातारच्या प्रतिसरकारचा उल्लेख केला जातो, त्या परंपरेचा पाईक आणि एकदा कामगार झाल्यानंतर ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचा कार्यकर्ता, त्याच्यामध्ये एक 16 वर्षाचा गॅप आहे, तो मी भारतीय नौसेनेमध्ये होतो हा तो माझी थोडीशी ओळख तुम्हाला मी करून दिली, कारण आजकाल देशभक्त आणि देशद्रोही अशी काहीतरी विभागणी चालू आहे, मी देश त्या काय त्याला देशद्रोही कॉलम मध्ये येतो त्यांच्या दृष्टीने, म्हणून मी सांगितलं मी 16 वर्ष तिथं घालवलेली आहेत आणि सध्या माझा मुलगा लेहमध्ये आहे, यापेक्षा दुसरं कुणाचं सर्टिफिकेटची गरज नाही. विषय दिलेला आहे वित्तीय क्षेत्रांची विक्री, कारण विक्री करणारे आहेत त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आणि जनतेची काळजी करणारे आपण इथं बसलेलो आहोत, तर त्या दृष्टीने मी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी अतुलने मला थोडीशी विनंती केली की मी गेले 2 महिने युकेमध्ये होतो, तर ब्रेक्झिट बद्दल थोडा 1-2 मिनिटांमध्ये त्याचा मी तुम्हाला मला जे समजलं ते सांगतो, त्याच्यावर तुमचा व्ह्यू पॉईंट स्वतःचा बनवा. 23 जूनला त्याच्यावर मतदान झालं, तत्पूर्वी तिथला जो प्रचार मी बघितला आपल्या इलेक्शनला लाजवेल इतका नाही, ते ढोल तासे वगैरे नाही पण मोठ्या प्रमाणात इंग्लंड वासियांना पहिल्यांदा बघायला मिळेल असा तो प्रचार झाला, म्हणजे युरोपियन युनियन सोडावं असणाऱ्यांची बाजू आणि युरोपियन युनियन मध्ये राहावं असणाऱ्यांची बाजू, दोघही खोटं बोलत होते. युरोपियन युनियन सोडावं म्हणणारे जास्त खोटं बोलत होते, हे माझं अनालिसिस नाही किंवा इतरांचं अनालिसिस नाही, हे त्यांचं स्वतःचं अनालिसिस आहे जे त्यांनी 24 जूनला निकालानंतर मान्य केलं. त्यांनाही शॉक बसला, सर्व जनतेला शॉक बसला, कारण असं अपेक्षित नव्हतं की युनायटेड किंगडम असा काही डिसिजन घेईल. लोक लिव्हच्या बाजूने मतदान करणार नाहीत असा एक कॉन्फिडन्स कॅमेरूनला होता, म्हणून त्यांनी तो हा गाढवपणाचा निर्णय घेतला आणि रेफरेंडम घेतलं त्याच्यावर. 24 जूनला जी आव्हानं त्यांच्या समोर आम वासून उभी राहिली त्याची उत्तरं कुणाकडेच नव्हती. पहिला प्रश्न होता, आजकाल देशापेक्षा उद्योगपतींचं पहिला प्रश्न अटेंड केलं जातं, उद्योगपतींचा प्रश्न होता 29 देशांच्या समूहामध्ये आमची बहुतेकांची हेडक्वार्टर्स लंडनमध्ये आहे, आम्ही लंडनमध्ये काम म्हणून राहायचं, त्याच्यामध्ये विप्रो आले, तुमचे टिस्को आले, सगळे आले, इन्फोसिस आलं. दुसरा प्रश्न होता राज्यकर्त्यांसमोर, स्कॉटलंडनी सांगितलं या हा रेफरेंडम आम्हाला मान्य नाही, आम्ही युनायटेड किंगडम मध्ये राहायचं की नाही याचा रेफरेंडम घ्यायचा, आम्हाला याच्यातून संदेश मिळाला ना आम्ही तो रेफरेंडम घेणार, म्हणजे ग्रेट ब्रिटनकडून छोट्या ब्रिटनकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. स्कॉटलंड वेगळं व्हायला होतं, आयर्लंडने सांगितलं आमचे 2 भाग का करून ठेवलेत, आम्ही मधली भिंत काढून टाकतो, आम्ही 1 होतो. आणि हे चॅलेंजेस स्वीकारायला डेव्हिड कॅमेरून त्या दिवशी सांगितलं राजीनामा देतो, परंतु ज्यांनी हिरहिरीने प्रचार केला ते लंडनचे माजी मेयर, त्यांचं नाव विसरलो मी, त्यांनी सांगितलं मी पंतप्रधानाच्या रेसमध्ये नाही. दुसऱ्या 2 लेडीज त्यातल्यापैकी एकीने सांगितलं मी पंतप्रधान पदाची जबाबदारी घ्यायला माणसं आणि वर्किंग क्लास मुवमेंट मध्ये लेबर इज टोटली, त्यांनी जो काही रोल प्ले केला तिथे ते प्रामाणिकपणे उतरले नाहीत लोकांपर्यंत, तिथली लेबर ही काही लेफ्ट नाहीये, तर थोडासा सॉफ्ट कॉर्नर असलेली ते पण कन्झर्वेटिव्ह पार्टीच आहे. आणि आता गोंधळाची स्थिती तिथे निर्माण झाली आणि याचं प्रत्यय असं आलं, जसं आपण एलआयसीचं खासगीकरण करू नये म्हणून किंवा महिलांना 33% आरक्षण मिळवून आपण जे पिटिशन दाखल करतो लोकसभेला त्या पद्धतीचे, तर डायरेक्ट त्यांच्या लोकसभेची एक वेबसाईट आहे तिथे तुम्ही पिटिशन दाखल करू शकता. इंग्लंडची लोकसंख्या साधारणतः 12-13 कोटी आहे, महाराष्ट्र एवढीच लोकसंख्या आहे, त्यापैकी 3 कोटी लोकांनी ते पिटिशन साईन केलं आणि सांगितलं की पुन्हा एकदा रेफरेंडम घ्या. आपल्या दृष्टीने आज आपण जे काही या सगळ्या लढ्यामध्ये जे आहोत त्यांच्या दृष्टीने इट इज द बिगिनिंग, ही एक सुरुवात आहे
ज्या नव उदारवादाला आणि जागतिकरणाला आपण विरोध करत आहोत त्याची उद्ध्वस्तीकरणाची सुरुवात ब्रेक्झिटने करून दिलेली आहे. एवढं मला वाटतं ब्रेक्झिट बद्दल पुरेसा आहे. जो मला विषय दिलाय त्याच्याकडे मी वळतो. अलका त्यांनी अगदी बरोबर सांगितलं की अंगणवाडीचे प्रश्न 9 ऑगस्टला देशभर विशेषतः महाराष्ट्रामध्ये कुणी निदर्शनं केली. अंगणवाडी सेविका होत्या, अंगणवाडी मदतनीस होत्या, आशा वर्कर जे स्कीम वर्कर्स होते त्यांनी निदर्शनं केली. जो अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्यांनी निदर्शनं केली. आणि ते काय सांगत होते, जो कन्हैया म्हटला ते काय वेगळं नाही. आता वेगळ्या आझादीसाठी आपण कुठल्या वर्षामध्ये आहोत, कुठल्या ऍट द विच जंक्शन वुअर. स्वातंत्र्याचा 70वा तुम्ही वर्धापन दिन साजरा करणार, पंतप्रधान एक मोठं भलं मोठं भाषण करतील. हा देश कुणाचा आहे हे मात्र ते सांगणार नाहीत आणि ते आपल्याला डिफाईन करावं लागेल. 3 उद्योगपती आणि 2 बाबा हा देशाचा राज्यकारभार करतात. एकाने योगा सोडला ना तो उद्योगपती झालाय. केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळी औषधं विकतो. मी एक ऍक्च्युली आमच्या झोनल कॉन्फरन्स नाशिकमध्ये त्याच्यासाठी रिपोर्ट तयार करतोय. दुसऱ्या बाबांनी भारतीय सैन्याला पूल बांधायला लावले यमुनेवर. हे राज्य कुणासाठी चाललंय आणि तिकडे पूल बांधत असताना त्या दरम्यान सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. आणि या देशाची आर्थिक परिस्थिती जी काय आहे, विकसनशील आहे, विकसित आहे किंवा आत्ताच्या मोदींच्या म्हणण्याप्रमाणे आपण सुपर पॉवर आहोत. कदाचित योगाच्या आधारे ते म्हणत असतील की भारत सुपर पॉवर आहे. म्हणजे मला जे काय थोडं सैन्यातलं आणि अर्थव्यवस्थेतलं कळतं, भारताची सैनिकी शक्ती आणि आर्थिक शक्ती ही सुपर पॉवरच्या जवळपास जाऊ शकत नाही. ज्या देशातल्या 45,000 महिला माता चाइल्ड बर्थ रिलेटेड आजारांनी दरवर्षी जातात, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार 17% त्यांची संख्या येते, ती सुपर पॉवर असू शकत नाही. फार पूर्वी अर्जुन सेनगुप्ताने एक रिपोर्ट दिला होता की जवळपास 83% लोक, फार पूर्वी काँग्रेसचे खासदार होते, हे ₹20 किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर जगतात. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत विमा उद्योग आणि राष्ट्रीयकृत बँकिंग हे गोर गरिबांना क्रेडिट पुरवत असतं, त्यांना विमा संरक्षण देत असतं. एवढंच नव्हे तर भारताच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन निधी उपलब्ध काम करून देण्याचं काम हा राष्ट्रीयकृत विमा उद्योग आणि राष्ट्रीयकृत बँकिंग उद्योग करत असतो. बँकिंगचे एक्सपर्ट आहेत इकडे. मी विमा उद्योगाबद्दलच बोलतो. 19 जानेवारी 1956 चिंतामणराव देशमुखांनी जे काही देशाला संदेश दिला त्या दिवशी जे पार्लमेंट, त्याच्या दुसऱ्या दिवशी पार्लमेंटमध्ये डिस्कशन झालं, त्याच्यामध्ये केलेला खुलासा वगैरे सगळ्या पुस्तकात आलंय. हे आपण जॉईंटली पब्लिश केलं होतं जानेवारी 2014 मध्ये. तर त्यावेळी एक प्रचंड मोठी लॉबी राष्ट्रीयकरणाच्या विरोधात काम करत होती. त्याचे तपशील कॉम्रेड केरकर सांगू शकतील, कारण माझा जन्म त्याच्यानंतरचा आहे. परंतु तीच लॉबी आज तुम्हाला खाजगी विमा कंपनीच्या रूपाने पुन्हा एकदा उभी राहिलेली दिसते. तीच घराणी तीच आहेत, वारस बदलले. त्याच्यामध्ये एक फार शक्तिशाली नाव वाढलेलं आहे, ते नव्हतं, ते अंबानींचं एक त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे. 1991 साली आपण हे स्वीकारलं नवीन आर्थिक धोरण, नव उदारवादी आर्थिक धोरण. आज त्याची 25 वर्ष पूर्ण झालीत. भली मोठी आर्टिकल आली, बरीचशी चर्चा झाली. चिदंबरम पासून यशवंत सिन्हांपासून सगळे आता त्याच्यावर चर्चा करतात. कोण श्रेय घेते, कोण दोष देते, या 25 वर्षात काय मिळालं आपल्याला. मी फक्त इन्शुरन्स पर्यंत मर्यादित राहणार आहे. ज्या 245 खासगी कंपन्यांचं एकत्रीकरण केलं 19 जानेवारी 1956 त्यावेळी चिंतामणराव देशमुख असं म्हणाले, ते कौटिल्य नीतीमध्ये 42 की 43 प्रकार आहेत फसवणुकीचे.
या खासगी विमा कंपन्या त्याच्याही पलीकडे जाऊन विमेदारांची फसवणूक करतायत आणि यांना नियंत्रित करण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे भारत सरकारने हा निर्णय केलाय की उद्यापासून 20 जानेवारीपासून या विमा व्यवसायाचं राष्ट्रीयकरण करण्यात येईल. 242 कंपन्यांच्या कंपन्यांची ऑफिसेस 20 तारखेला ताब्यात घेण्यात आली होती. 20 जानेवारी ते 31 ऑगस्ट हा कालावधी LIC निर्माण करण्यात गेला. त्यावेळी तुम्ही काय दिलं होतं आम्हाला, म्हणजे राष्ट्रीयकृत विमा उद्योगाला 410 कोटींचा लाईफ फंड आणि 5 कोटीचं भांडवल. आज त्या पुंजी आणि त्यावेळी जो काही ताळेबंद मांडला गेला त्याच्यामध्ये 60 लाख कोटी रुपयांची तूट होती. सरकार LIC कडे एक पर्याय होता, त्या 60 लाख कोटी तुटीपायी एक तर विमेदारांची विमा रक्कम कमी करणे किंवा प्रीमियम वाढवणे म्हणजे हप्ता वाढवणे. त्यावेळेस सरकार जनतेची काळजी करणार होतं, त्यांनी सांगितलं काहीच करू नका, आम्ही तुमच्या पॉलिसींना हमी देतो. म्हणजे प्रत्येक पॉलिसीला भारत सरकारची हमी, त्याला सॉव्हरन गॅरंटी आम्ही म्हणतो. आणि चिंतामणराव देशमुख आणि पंडितराव नेहरूंच्या सरकाराने आम्हाला काही उद्दिष्ट दिली होती की खेडोपाडी विमा पोहोचला पाहिजे, विमेदाराची रक्कम सुरक्षित राहिली पाहिजे, तिची गुंतवणूक करण्याचा एक पॅटर्न दिला, त्यात झालेला फायदा वाटण्याचा एक पॅटर्न आम्हाला दिला. यातली 95% जो सरप्लस होतो आमच्याकडे खर्च वजा जाता, खर्चालाही मर्यादा आहेत कायद्याने. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 15% जास्त होऊ शकत नाहीत. याच्या 95% रक्कम ही विमेदारांना बोनस म्हणून दिली जावी अशी तरतूद आहे. क्लेम नाकारण्याच्याही अटी आहेत, हे सगळं कायदेशीर, ज्याला पार्लमेंटची सँक्शन आहे. आणि 45 वर्ष LIC प्रगती केली, सगळ्यात मोठं उद्दिष्ट होतं. चिंतामणराव देशमुख आणि त्या काळच्या सरकारने असं ठरवलं होतं की या देशाच्या विकासासाठी दीर्घकालीन निधीची गुंतवणूक संकलित केला पाहिजे. डोमेस्टिक सेव्हिंग संकलित करण्याचा विमा हा खूप मोठा मार्ग आहे दीर्घकालीनसाठी. शॉर्ट टर्म साठी बँकिंग वाले आहेत, लॉंग टर्म साठी आणि हा लॉंग टर्म 5 वर्ष किमान 5 वर्ष 10 वर्ष 25 वर्ष 30 40 वर्षापर्यंत हा जो जमणारा निधी आहे तो शेअर मार्केटकडे नका पाठवू. त्यांनी धरणं बांधा, त्यांनी रेल्वे रूळ उभारा, कारखाने उभारा, वीज निर्माण करा, रस्ते बांधा, नगरपालिकांना जगवा. हे सगळे जे खासगीकरणाच्या बाजूचे आहेत यांच्या कार्यकौशल्यामुळे जेव्हा जेव्हा शेअर मार्केट गडगडलं हे LIC चेअरमनच्या मुंडीवर बसतात आणि गुंतवणूक कर म्हणतात. उगच नाही राजीनामा दिला LIC चेअरमननी. लेटेस्ट घटना मी तुम्हाला सांगतो, अरे जो जे वांचिल ते लाव, आमचे प्रभू साहेब आले त्यांना रेल्वेसाठी 1.5 लाख कोटी रुपये पाहिजेत, घ्या LIC कडून. गडकरी साहेबांना राहवलं नाही ते आले, त्यांना रस्ते सुधारासाठी 40 लाख कोटी रुपये पाहिजेत, घ्या LIC कडून. LIC खेराव, LIC ला कायदेशीर बंधन आहेत. आज LIC किती पैसा या देशाच्या विकासामध्ये गुंतवलेला आहे, जो 410 कोटी रुपये जो आमचा लाईफ फंड होता त्या काळी तो आज 14 लाख कोटी रुपये. आणि एकूण आमचा ॲसेट बेस जो आहे, संपत्तिक स्थिती आहे, ती 25 लाख कोटी रुपयांची आहे. यापैकी जवळपास 17 ते 18 लाख कोटी रुपये हे पंचवार्षिक प्लॅन्स मध्ये गुंतवलेले आहेत. फक्त पहिला प्लॅन सोडला कारण त्यावेळी LIC नव्हती. या प्लॅन मध्ये तुमच्या 12व्या प्लॅन मध्ये सर्वाधिक गुंतवणूक LIC ची आहे. आणि अशी LIC खासगी विमा कंपन्यांना आणि त्यांच्या सोयीसाठी सरकारला नको होती फ्रॉम डे वन. 91 साली जेव्हा हे धोरण स्वीकारलं तर फ्रँक विझनर इथं अमेरिकेचे राजदूत होते, त्यांनी सरकारचं अभिनंदन केलं आणि सांगितलं खूप चांगलं केलं तुम्ही, नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, पण आम्हाला जे पाहिजे ते केलं नाही. ते सरकारने विचारलं काय पाहिजे तुम्हाला, आम्हाला सगळे सेक्टर पाहिजेत पण इन्शुरन्स विल बी आवर फ्लॅगशिप. इन्शुरन्स ही आमची ध्वजनौका असेल
कारण आम्हाला त्याद्वारे भारताचं मार्केट काबीज करायचं. का ती ध्वजनौका असेल? भारताची लोकसंख्या त्यावेळी काही 110 कोटी असेल, त्यापैकी इन्शुरेबल पॉप्युलेशन जरी 40% धरलं तरी 40 कोटी कुठल्याही देशाची इन्शुरन्स मार्केट नाहीये. 40 कोटी लाईव्ह. आज LIC कडे 29 कोटीपेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल पॉलिसीज आहेत आणि 11 कोटीपेक्षा जास्त ग्रुप पॉलिसीज आहेत. सो वी मेक द थर्ड लार्जेस्ट नेशन इन दिस वर्ल्ड. 41 कोटी विमेदारांचं या जगामधला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनतो आम्ही. आणि हे कसं घडवलं? हे सहज नाही घडलं. 91 साली जेव्हा त्यांना पहिल्यांदा राष्ट्रीयकृत बँकिंग बरोबर राष्ट्रीयकृत विमा व्यवसायाचं खाजगीकरण करायचं होतं, त्याकरता त्यांनी आर्यन मल्होत्राच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. 94 साली त्याचा रिपोर्ट आला आणि 94 साली जे रिपोर्ट आलं मल्होत्राचं त्याच्यामध्ये डायरेक्ट लिहिलेलं होतं LIC GIC आणि त्याच्या 4 कंपन्यांचं खाजगीकरण करा. 1994 ते 2015 आपण बोलतोय, पण 2015 मध्ये एक डेव्हलपमेंट झाली. 1994 ते 1999 ते हात लावू शकले नाहीत खासगी कंपन्यांना मी परवानगी. मला चांगलं आठवत आहे 97 च्या बजेट सेशन मध्ये चिदंबरमनी एक गेम म्हणजे अगदी त्यांनी काय त्याला म्हणायचं एक ट्रिक केली होती, जुमला केला होता जुमला. त्यांनी सांगितलं फक्त पेन्शन आणि आरोग्य विम्याचं आम्ही ओपन करतो. एक IRA बिल आणलं होतं या कर्मचाऱ्यांच्या आणि तुमच्यासारख्या साथीदारांच्या एक प्रचंड जनजागरण केल्यामुळे कॉम्रेड केरकर लीड करत होते. सरकारला ते बिल इंदरकुमार गुजराल पंतप्रधानांना ते बिल माघारी घ्यावं लागलं होतं. इथपर्यंत जनजागृती केली होती, काँग्रेस दुभंगली होती, BJP दुभंगली होती आणि पार्लमेंटमध्ये ते बिल मंजूर होऊ शकत नव्हतं. त्यानंतर हा जो आपण डेव्हलप केला एक जनजागृतीचा पॅटर्न, एक संघटना म्हणून आम्ही किंवा जनजागृती एक सांगितलं, कर्मचाऱ्यांनाही सांगितलं तुम्हाला सेवेचा दर्जा वाढवावा लागेल, तुम्हाला संघनीकरण स्वीकारावं लागेल. हे देशभक्त आम्हाला सांगत होते की तुम्ही एकेकाळी संघनीकरणाच्या विरोधात लढत होता, आज कशाला लोकांच्या नोकऱ्या जातील? आम्ही सांगितलं कुठलीही नोकरी जाणार नाही. पण आम्ही जर मॉडर्नाइज झालो नाही तर आम्ही लोकांना सेवा देऊ शकणार नाही. जे व्हॉल्यूम आहे खासगी कंपन्या आम्हाला ओव्हरटेक करतील आणि आम्हाला ते संघनीकरण केलं. 94 ते 2015 किती स्टँडिंग कमिट्या झाल्या, 3 ते 4 स्टँडिंग कमिट्या पार्लमेंटरी कमिट्या झाल्या, त्यांच्या समोर आमची बाजू मांडली. पंतप्रधान नरसिंहराव होते त्यावेळेला 60 लाख अंतर्देशीय साधी पोस्टकार्ड्स पाठवली आणि सगळ्यात जो उच्चांकी मोमेंट आहे तो आम्ही सिग्नेचर कॅम्पेनचा केला. आम्ही म्हणजे तुमच्या साथीनेच, तुमच्यासारखे मला वाटतं नीरज त्यावेळेला एल्गार ग्रुप म्हणून आपण काम करत होतो. मला चांगलं वाटतं साताऱ्याच्या राजवाड्यात आम्ही पाठक हॉलमध्ये कार्यक्रम घेतला, राजवाड्यावर तुम्ही नसाल त्यावेळेस, आणखी दुसरी मुलं होती, गाणी म्हटली, लोकांना समजावून सांगितलं. आणि ज्या टाइम्स ऑफ इंडियानी किंवा इकॉनॉमिक टाइम्सनी लिहिलं होतं LIC इज अ व्हाईट एलिफंट किंवा नॅशनलाइज इन्शुरन्स इज अ व्हाईट एलिफंट, त्याला 5व्या वर्षी पुन्हा लिहावं लागलं. येस, LIC इज अ व्हाईट एलिफंट बट इट नोज हाऊ टू डान्स टू द ट्यून ऑफ मार्केट. कारण LIC मार्केट लीडरशिप Day 1 पासून Day 1 पर्यंत सोडलेली नाही. आणि केवळ मार्केट नव्हे तर कुठल्याही विमा कंपनीचं कार्यक्षमता किंवा त्याची विश्वासार्हता मोजायचा एकच मापदंड असतो, तो म्हणजे क्लेम सेटलमेंट. मॅच्युरिटीचा तो माणूस उरावर बसून घेईल तुमच्या, ज्याची डेथ झाली त्याचं काय? अशा डेथ क्लेमचा क्लेम सेटलमेंट रेशिओ 99.97 असणारी जगातली एकमेव. आता खासगी कंपन्यांचे सेटलमेंटचे 2 तरास सांगतो मी, जस्ट आय विल वंट इट अप. हेमंत करकरेंचा तुम्ही जय जयकार करता, काही लोक करत नाहीत पण बहुतेक जण करतात. करकरे साहेबांच्या 2 पॉलिसी होत्या, एक LIC ऑफ इंडियाकडे होती आणि दुसरी खासगी कंपनीकडे होती. नागपूर डिव्हिजननी विदिन 48 आवर्स करकरे साहेबांचा क्लेम दिला, खासगी कंपनीचा क्लेम आजही सेटल झालेला नाही. तो एक जवान त्या बर्फात अडकला होता, तुम्हाला आठवत आहे का? धारवाडचाच होता, तुम्ही धारवाडला जाणार म्हणून सांगतो. धारवाड डिव्हिजननी त्याचा क्लेम ज्या दिवशी कळाला त्याच्या 48 तासात त्याचा क्लेम देऊन टाकला त्याच्या डेथ नंतर. एवढं कशाला? गुजरातचा भूकंप, लातूरचा भूकंप, पुण्या मुंबईमध्ये कोकणामध्ये आलेला पूर, इव्हन आत्ता महाडच्या केसमध्ये सुद्धा LIC सांगितलं तुम्ही त्यांचे वारस शोधा. अशा लोकांचे साधा मीटिंग घेऊन लोकांना सांगितलं. आमचा कर्नल संतोष माडिक गेला, त्याच्या पॉलिसीज पुण्यामध्ये होत्या, कारण सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा डिफेन्स फोर्सच्या पॉलिसी आमची पुणा ब्रँच त्याला कॅटर करते. त्या शोधून काढून त्याच्या मिसेस ते मला ओळखतात म्हणून त्यांचे
त्यांचा बँक अकाउंट नंबर घेऊन ती रक्कम आम्ही तर त्यांचा जमा करून टाकलं. अगदी शेवटचं उदाहरण याच्यातलं, 2010 साली LIC ने असं ठरवलं की आम्ही सेवा देण्यामध्ये कुठं कमी पडतोय का म्हणून LIC मॅनेजमेंटनी नोयल मचडोच्या अध्यक्षतेखाली एक मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. त्यांनी सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला, चेअरमन पासून ते अगदी लोएस्ट पोस्ट आहे आमच्याकडे रेकॉर्ड क्लर्क. रेकॉर्ड क्लर्कचं काम काय असतं? टपाल घेणे, देणे, फाईल करणे, आणणे, फारतं ते व्यवस्थित लावणे, याच्या पलीकडे त्याच्याकडून जास्त अपेक्षा नाहीत. या रेकॉर्ड क्लर्कची इंटरव्ह्यू तुम्हाला सांगण्यासारखी आहे, मुंबईमध्ये आलेली. त्याला विचारलं, एखादा विमेदाराने तुमच्याकडे क्लेम घेतला नाही, तुम्ही काय करता? तो म्हणजे त्याला पत्र लिहितो, तो नाही आला, दोन लिहितो, तीन लिहितो, नाही तर शेवटी शोधून काढून त्याला पैसे देतो. तो म्हणे, अरे तुम्ही असं मूर्खासारखं का करता? तुमच्याकडे पैसे राहतील ना, कशाला वाया घालवता? तो रेकॉर्ड क्लर्क, शिपायातून झालेला रेकॉर्ड क्लर्क सांगतो, साहेब हो विमेदारचा पैसा आहे, त्याला परत दिला पाहिजे, हे आम्हाला शिकवलं जात आहे. एवढंच नाही, थांबा, एवढंच नाही, त्याला विचारतात, तू तर डिस्पॅचचा कारकून आहेस, तुला क्लेमचं काय करायचंय? त्यांनी त्या नोयल मचाडो एवढा बुद्धिमान माणूस त्याला सांगितलं, साहेब ना मी डिस्पॅचचा आरसी ना क्लेमचा आरसी, मी LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा रेकॉर्ड क्लर्क आहे, म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि यानंतर तो रेकॉर्ड क्लर्क त्या इंटरव्ह्यू नंतर ते कन्क्लूड करतात, LIC इज अ परफेक्ट ज्वेल, LIC हा खराखुरा हिरा आहे. आणि त्या रिपोर्टचं कन्क्लुडिंग हे वाक्य आहे, आणि अशी LIC जेव्हा आपला हिरक महोत्सव साजरा करते 1 सप्टेंबरला, त्यावेळी आपण हा कार्यक्रम घेतला तर आपलं मी अभिनंदन करतो. हा लढाई संपलेली नाहीये, तुम्ही त्या सिग्नेचर कॅम्पेन मध्ये आमच्या बरोबर होता. आपण कोल्हापूर टू नागपूर जेव्हा जत्था काढला तर तुम्ही पुणे तर 1 महिना पिंजून काढलं होतं आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या जत्थ्यामध्ये. तुम्हाला आठवत असेल तर माझ्याकडे काही मुलं असतील, औरंगाबादजवळच्या ते लेणी होती, तिथे एक वॉचमन होता, आम्ही ते पत्रकं वाटत होतो. म्हणजे त्या शेवटी इतकं वातावरण भारवलं तर बसचा ड्रायव्हर कंडक्टर पण वाटायला लागले होते. आणि तो एक वॉचमन आला आणि त्यांनी मला बोलवलं, तर म्हणे काय तुम्ही काय करता? म्हणजे नाही म्हटलं, साहेब मला यातलं काही कळत नाही, मी साधा एक रिटायर्ड झालेला मिलिटरीवाला माणूस आहे, इथं वॉचमन आहे. एक सांगायची इच्छा झाली, सांगू का? म्हटलं सांगा. या देशात कुणीतरी चांगलं काम करते बघून बरं वाटलं. म्हटलं सामान्य माणूस, त्याला अर्थशास्त्र कळत नाही, राजकारण कळत नाही, काही कळत नाही, त्याचीही प्रतिक्रिया होती. याच्या विरुद्ध ज्यांच्या ताब्यात तुम्हाला विमा क्षेत्र द्यायचं आहे त्यांची काय अवस्था आहे? AIG नावाची जगातली मोठी कंपनी आहे, 9/11 नंतर जो काय प्रचंड प्रॉपर्टीचा आणि मानवी जीवनाचा लॉस झाला, त्यानंतर या कंपनीनी ना मानवी जीविताचे ना प्रॉपर्टीचे क्लेम द्यायचं त्यांनी नाकारलं. आणि त्यांनी सांगितलं, आम्ही अतिरेकी हल्ल्यांपासून होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी किंवा रिस्क जोखीम घेत नाही. हे भारतातही वेगळं करत नाहीत ते, म्हणून तो ओ माय गॉड निघाला ना, बघितलं ना तुम्ही, भारतातही वेगळं करत नाहीत ते. आता त्यांनी कार्टेल करतात, ते तुमचा क्लेम आहे ना माझ्या वारसात, माझ्या भावाचा क्लेम आहे, मी एका खासगी कंपनीत गेलो, ओ तुमचे हे कागदपत्र नाही, तुम्ही ही माहिती दिली नाही, ते दिली नाही, एक काम करा आपण 70% मांडोळी करू, अशा पद्धतीने क्लेम सेटलमेंट करतात. क्लेम सेटलमेंटचा रेशिओ जास्त दिवसाहून क्लेम बुक केला जात नाही. आणि IRDA जो नियंत्रक आहे या व्यवसायातला, तो काय सांगतो? आमच्या गोव्याच्या बिचोलीम ब्रँच मध्ये वरचं सिवेजचं पाणी पडतंय, आम्ही सांगितलं आम्हाला प्रिमायसेस बदलू दे, तो म्हणतोय नाही 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 विमेदारांची गैरसोय होईल, तुम्ही जागा बदलू नका. आता ब्रँचची जागा बदलायची सुद्धा आम्हाला IRDA कडून परवानगी घ्यावी लागते. LIC ला जखडून ठेवण्याचे सर्व प्रयत्न केले, खाजगी कंपन्या करतायत, नियंत्रक करतायत, सरकार करतंय. सरकार आमच्या गुंतवणूक आमच्यावर हिसकावून घेते, नियंत्रक आम्हाला अनेक बंधनं घालतो. आम्हाला राष्ट्रीयकृत विमा उद्योगाला जर कोणी तारला असेल तर ते विमेदारांनी तारलं, या देशाच्या जनतेने तारले, कारण ही त्यांना आम्ही पटवून दिलं, जनतेचा पैसा जनतेसाठी. भारत सरकारनी LIC स्थापनेच्या वेळी 5 कोटी रुपयांचं भांडवल घातलं होतं, जे 2011 साली 200 कोटी केलं त्यांनी, कारण तो IRDAचा अट आहे. या 5 कोटीवर 2011 पर्यंत गेल्या वर्षी, तिवारी बरोबर आहे का बघा आकडा,
मी रफली सांगतो, म्हणजे फार फरक नाही सांगत, 5-25 कोटीचा फरक असेल. 1450 कोटी रुपये डिव्हिडंड भारत सरकारला दिलाय 5 कोटीवर, आणि असा डिव्हिडंड आम्ही वर्षानुवर्ष देत आलेलो आहोत. प्रत्येक अर्थमंत्री डिव्हिडंडचा चेक घ्यायला एलआयसीच्या ऑफिसमध्ये येतो, अरुण जेटली पासून ते चिदंबरम पर्यंत आमचं कौतुक करतात. परंतु प्रत्यक्षात एलआयसी अडचणीत आणण्याची कोणतीही संधी सोडत नाही. एलआयसी खाजगीकरण झालं तर काय होईल? एक जगभरचा अनुभव आहे, भारताचा सोडा, चिंतामणराव देशमुख असेल किंवा आणखीन कोणी असतील, अमेरिकेने 1990 साली स्वतः सर्वे केला होता, आणि एक तिथल्या खासदारांच्या कमिटीने सर्वे केला होता, आणि त्यांनी एक रिपोर्ट दिला, त्याचं नाव आहे फेल्ड प्रॉमिसेस. आणि त्यांना गुंडांची टोळी, मी फार परिच्छेद वाचत नाही, या पुस्तकात आहे, त्यांना बदमाश गुंडांची टोळी म्हटलेलं आहे या विमा कंपन्यांना. अशा विमा कंपन्या इथं आल्या, पण तुमच्यामुळे, भारतीय जनतेमुळे आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी लढल्यामुळे आजपर्यंत ते यशस्वी होऊ. सरकारने खूप प्रयत्न केले. अगदी खासगी अनुभव सांगतो आणि मी थांबतो. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा काँग्रेसमध्ये, काँग्रेसचे महत्वाचे खासदार होते मल्होत्रा समितीनंतर, ते आमच्या भागातले एका कराड ब्रँचला त्यांनी पॉलिसी घेतली, त्यावेळी त्यांना मी विचारलं, खासगीत विचारलं, कारण जाहीरपणे विचारू शकत नाही, हे कशाला खासगीकरण वगैरे. ते म्हणले नाही, आम्हाला करावं लागेल, अमेरिकेचं दडपण आहे. 2008 साली जेव्हा UPA 1 होतं, तेव्हा ते एका काय येत रस्त्याचं उद्घाटन करायला आले, म्हटलं साहेब FDIचं लिमिट का वाढवतं, ते आम्हाला करावं लागेल, USAचं दडपण आहे. आज सगळ्या क्षेत्रामध्ये ते FDI वाढवायला लागले, डिफेन्समध्ये वाढवले, सिव्हिल एव्हिएशनमध्ये वाढवलं, रिटेलमध्ये वाढवत आहेत, तो फार व्यापक मुद्दा आहे. विमा क्षेत्रामध्ये FDI वाढवण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दडपण आहे. आणि जनरल इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण 1972 साली झालं होतं, त्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांची FDI, त्यांची डिसइन्व्हेस्टमेंट किंवा त्यांचं शेअर्स शेअर मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्याचं विधेयक, हे विमा विधेयक 2015 मंजूर करून घेतलं, ते BJP ने मांडलं आणि काँग्रेसने त्याला पाठिंबा दिलेला आहे. ते विधेयक मंजूर व्हावं असं BJP पेक्षा काँग्रेसची जास्त इच्छा होती, कारण ते म्हणजे आमचं विधेयक आहे. आता GIC चं खासगी, GIC चं शेअर मार्केट, शेअर विकल्यानंतर काय होईल? आणि ते फार वेगाने चाललेत. कॉम्रेड उटगी, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, न्यू इंडिया आणि आणखीन एका कंपनीचं व्हॅल्युएशन झालं, इन नियर फ्युचर दे विल बी लिस्टेड ऑन द शेअर मार्केट. मला LIC च्या बाबतीमध्ये जो धोका वाटतो, आम्हाला तुमची मदत पाहिजे याच्यामध्ये. आधार कार्ड UPI ने इंट्रोड्यूस केलं, आधार कार्ड मंजूर कंपल्सरी करू नका म्हणून सुप्रीम कोर्टाचा सल्ला आहे, कारण ते पिटिशन अजून चालू आहे. हे असताना या सरकारने लोकशाहीवर आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर एक अन्याय केला, खोटारडेपण केलं, फसवणूक केली, आणि ते आधार बिल मागच्या बजेटमध्ये मनी बिल म्हणून पास केलं, कारण त्याला राज्यसभेची मान्यता लागत नाही. लोकसभेमध्ये आमची मेजॉरिटी आहे, आम्ही प्रत्येक बिल मनी बिल म्हणून करू आणि ते मंजूर करू, तुम्हाला काही करता येणार नाही. येणाऱ्या बजेटमध्ये मला अशी भीती वाटते, कदाचित ते LIC चं सुद्धा मनी बिल पेश करू शकते. त्यावेळी 58,000 कर्मचाऱ्यांचा किंवा 1,25,000 कर्मचारी अधिकाऱ्यांचा प्रश्न नाहीये, 12,00,000 एजंटांचा व्यवसाय राहील. प्रश्न आहे तो ह्या 40 कोटी लोकांनी जो आपली पुंजी गुंतवलेली आहे, कारण इन्शुरन्स नंतर कदाचित कॉम्प्युटर उडगी कव्हर करतील, त्यांची नजर आता प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन फंडाकडे वळली आहे, जो त्यांना शेअर मार्केटकडे वळवायचा आहे. हा, हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत, ज्याच्याकरता आम्ही सर्व कामगार संघटना, सर्व नाहीत म्हणतायत, सरकारप्रेमी कामगार संघटना सोडून शिस्तबद्ध शिस्तप्रिय संघटना सोडून बेशिस्त संघटना, आमचं कामच आहे बेशिस्त वागणं. अरे शिस्त पाळली असती तर 6 ऑगस्ट 2003 रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता, या देशातल्या कामगारांना संपाचा अधिकार, नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही, त्याच्या विरुद्ध जाऊन 28 ऑगस्ट 2003 ला संप करणारे आम्ही पहिले होतो. ही बेशिस्त आम्हाला शिकवली, ज्यांचं तुम्ही गाणं म्हटलं त्या भगतसिंगांनी आणि इतर कामगार पुढाऱ्यांनी, हा वारसा पुढे चालवला पाहिजे. केवळ हा अस्मितेचा प्रश्नही कुठला, हा खूप खूप मोठा व्यापक विषय आहे. विमा आणि बँकिंग या देशाच्या GDP मध्ये कळीचा मुद्दा आहे किंवा कळीचे घटक आहेत. यांना जर खासगी ताब्यामध्ये गेलं, उदय कोटकनी सांगितलंच अर्थमंत्र्यांना गेल्या बजेट पूर्वीच, अहो कशाला तुम्ही या फिस्कल डिफिसिटची काळजी करता, LIC चं लिस्टिंग करा, तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. अशी नजर या राष्ट्रीयकृत विमा व्यवसायावर आहे. आपण
मला जे काही सुचलं कारण मला फक्त कल्पना दिली होती कॉम्रेड केरकर बोलणार असं माहित होतं. ठीक आहे, मी आपण एकत्रितपणे गेली अनेक वर्ष या विषयात आंदोलन करतो आहोत, पण या विषयाला कॉम्रेड अलकात यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक विषयांची जोड दिल्याशिवाय ते आंदोलन अपूर्ण राहील. केवळ विमा किंवा बँकिंग किंवा ऑर्गनाईज सेक्टर किंवा असं करता येणार नाही. शेतकऱ्यांना बरोबर घ्यावं लागेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत बराच वेळ बोलता येईल, म्हणजे JNU टू FTTI टू काय ते जाधवपूर आणखीन कुठलं सर, प्रत्येक ठिकाणी आमच्या ते रयत मध्ये घुसायचा प्रयत्न करतात. नाही, आम्हाला अगदी जवळचे रयत मध्ये घुसायचा प्रयत्न करतात. सो शिक्षण क्षेत्र असेल किंवा आर्थिक क्षेत्र असेल, आणि सगळ्यात महत्वाचं या देशाची लोकशाही, ती जर टिकली तरच आर्थिक क्षेत्र टिकेल, तरच कामगार क्षेत्र टिकेल, तरच कायदे टिकतील, तरच तुम्हाला ही वाद्य वाजवण्याची परवानगी मिळेल. अन्यथा आपल्याला अशा मिटिंगा पण घेता येणार नाहीत. कॉम्रेड अभ्यंकरांनी एकदा खासगीकरणामध्ये बोलताना सांगितलं, एवढं भाषणही पुरेसं की मला जन्मटेप होऊ शकते. असे जन्मटेप झालेले आहेत, अमेरिकेत होत आहेत, ब्रिटनमध्ये होत आहेत, भारतात फार तो दिवस फार लांब नाही. एका मोठ्या लढ्याच्या तयारीसाठी आपण आज इन्कलाब जिंदाबाद.